नमस्कार, आज आपण मुळ्याचं आंबट वरण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर इथे मी मुळा घेतलेला आहे, उभा कट करून त्यामध्ये एक बटाटा सुद्धा घेतलेला आहे, ही तुरीची डाळ घेतलेली आहे, मी भिजवलेली डाळ आहे, चिंचा घेतलेली आहे आणि थोडा गूळ घेतलेला आहे, कांदा मिरची घेतलेली आहे, ओलं खोबरं, कढीपत्ता, दोन टोमॅटो आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, हिंग घेतले फोडण्यासाठी, मोहरी चवीनुसार मीठ, हळद। त्याला आपण आता सुरुवात करूया। आता कुकरमध्ये मी हे सर्व साहित्य घालून घेते। मुळा आणि बटाटा घातलाय, मिरची, कांदा, टोमॅटो, मीठ, हळद घालते आणि आता थोडस पाणी घालते। आता हा कुकर मी तीन शिट्ट्या गॅसवर ठेवून तीन शिट्ट्या आपण काढून घ्यायच्या त्या वरडाला। इथे पहा, ही डाळ आपली शिजलेली आहे। आता ह्यात मी चिंचेच पाणी घालते आणि 2 मिनिटं आपण हे वरण आता उकळून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी थोडासा गूळ घालून घेते। गूळ तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी काही हरकत नाही। एक उकळी काढून घेऊ। आता शिट्टी लावायची नाही, नुसतं साधं ते झाकण ठेवते। पहा, उकळी आलेली आहे वरणाला। आता मी फोडणी करून घेते। इथे फोडणी पात्रात 1 कळी मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झालं की आपण आता त्यामध्ये मोहरी घालून घेऊ। तेल गरम झालं, मी गॅस बंद केलेला आहे आणि मोहरी तळतळायला लागलेली आहे। त्यामध्ये मी कढीपत्ता घालते। आता हिंग घालते। आता ही फोडणी आपण वरणामध्ये घालून घ्यायची आहे। मिक्स करून घेते एकदा। हे वरण मस्त लागते, एकदा तुम्ही नक्की करून पहा। आता ओलं खोबरं घालते आणि थोडी कोथिंबीर घातलेली आहे। आता आपलं हे वरण रेडी आहे। मी वरण वाटीत काढून घेतले। बघा, माझी ही वरणाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।